प्रेक्षक मित्रांनो, आज आपण नवीन विषयासह इथं आलेलं एक युवा शेतकरी आहे आणि कशा रीतीने त्यांनी शेतीमध्ये बदल केला आहे. पारंपरिक शेती करून सुद्धा त्यांनी छान रीतीने कसं उत्पन्न घेतोय ते आपण बघणार आहे. त्याच्याशी केलेली बातचीत ही डायरेक्ट आता लगेच म्हणजे या स्थितीतच चालू आहे. आता चालू केली म्हणजे पूर्ण होईपर्यंत ओला चारा त्यांना मिळेल. बरोबर ना? मग तुमची ते बोत 9 महिने तर अशीच जातील म्हणजे. एक टाइम बोत मोरगास घालायचा, एक टाइम निळ आणि एक टाइम वाळी ज्वारी घालायची. हा ना. अरे वा, सुंदर नियोजन केलेलं आहे. आता हे किती आहे साधारण? 1 बिघाभर आहे ना. वा 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 वा. आपलं दूध किती जात? दूध आता 18-19 लिटर चालू आहे. हो ना. एक गाभण आहे. हा हा. किती गाई आहे? दोनच. दोनच गाई? हा, एक गाभण आणि एक तिचं दूध चालू. सुंदर. आणि वरून सर्व जमिनीची शेतीची मशागत दोन बैलांवर? अरे वा. काय सांगशील आजच्या शेतकऱ्यांना जरास म्हणजे कसं मॅनेजमेंट? तुमच्याकडून खूप शिकायला मिळतो कारण 12 ते 14 बिघे तुम्ही शेती मॅनेज करता बैलांवरती. कसं आहे आजचं नवीन शेतकरी काय म्हणतोय का मला बैल सांभाळायला परवडती नाही. हा, माझं स्वतःच म्हणणं आहे का बैल परवडायचं सांभाळायला. 12 बिघे जमीन 12,000 नागरणी झाली माझी. हा, अजून परत पाऊस पडल्यानंतर 12,000 ची मशागत करणार आहे. काय त्याच्यात 25,000 रुपये माझे जिथं वाचले. नाही, परत पेरणी पण तुम्ही ऍडिशनल 12,000 तुम्ही नुसती मशागत नाही म्हणजे समजा ते ढेकळं फोडणे झालं, फळी देणं झालं, त्या पुढच्या सर्व पैसे मी 12,000 धरले. त्याचे 12 कसे म्हणतो हो? प्रत्येक आता पेरणीचे प्रति बिघा 1200 रुपये. बरोबर. मग ते 12 बिघेचे ते 12,000 म्हणजे 12 × 1 म्हणजे जवळ जवळ ते 14-15,000 झाले. 30 ते 35,000 रुपये जर बैल कमवून जात आहे तर मग बैल सांभाळा काय मागे. काहीच नाही ना. वरून तुमचा चारा पाणी इकडे तिकडे आणायचं ते बैलगाडीने आणून परत आपल्याला शेण राहते प्रॉफिट मध्ये. आधी ह्या वरांना आधी ज्वारी निघाली का 2 ते 3 ट्रॅक्टर शेणखत पडलेला. हा ना. पहा बरं, दरवर्षी 2-2 ट्रॅक्टर शेणखत पडते ह्या वरांना. म्हणजे सेंद्रिय खताचा अंश आहे. याला तुम्हाला या ज्वारीला काय खत वापरत? काहीच नाही वापरत, फक्त 2 पाणी भरले ज्वारीला. पहा बरं, पावसात 3 पाणी झाले तिला. पहा बरं, इथं तुम्ही बघू शकता आता उन्हाळ्याचे दिवस आहे, बाजूला काहीच नाहीये बघू शकता मित्रांनो. आणि या ठिकाणी ज्वारी इतकी सुंदरित्या पूर्ण हिरवी गारे म्हणजे कमी पाण्यात सुद्धा शेण खताचा पावर असल्यामुळं गारवा पकडून राहिली का नाही. आज नुसतं रासायनिक खत वापरतात त्यांना काय सांगशाल? कारण तुमचा अनुभव काय, तुम्हाला काय? शेवटी कसं पिकाला रासायनिक खत दिल्याशिवाय जोर येत नाही. जोर येत नाही, पण त्याची मात्रा कमी तर लागत असेल तुम्हाला. आम्ही आता कांदे एकच गुणी काढली, फक्त चुई चुईची एक गोण टाकली होती कांद्याला. चोवीस एकच गुणी कांदे काढले. आश्चर्य वाटत, एकच गोण टाकली होती आणि खाली बेसळ डोसा वापरला होता लागणीच्या वेळेस. बरोबर. त्याच्यानंतर एक महिना 6 महिन्यात चोवीची एक गोण टाकली फक्त. बरोबर. त्याच्यावर कांदे फायनल काढले. बिघ्यामध्ये 85 क्विंटल माल निघेल. 85 क्विंटल? 85 क्विंटल. अरे विक्रमी 85 भाव नाही एवढा झाला तरी. पण साधारण किती भाव मिळाल तुम्हाला तरी? तुमच्या आघाडीवर होते कांदे आधी? या कांद्याला 1200-1300 भाव भेटेल. बरोबर. 85 क्विंटल का? 85 क्विंटल माल निघेल. 1 बिघ्यामध्ये 85 क्विंटल माल निघेल पहिल्या स्टार्टिंगला. अरे अभिनंदन, कारण त्यावेळेला ते जे कांदे म्हणजे ते पोळ कांदे होते. पोळ कांद्याला एवढे ऍव्हरेज मिळत नाही. हा, मीडियम थोडं होते. हा, म्हणजे एकदम पहिले मका काढून कांदे लावले होते. हो ना. सुडकॉन मका होते त्याच्यात. मका काढून मग म्हणजे त्या ठिकाणी हे तिसरं पीक आहे. बघा शेतकऱ्यांनो, आमच्याकडे एवढं पाण्याचा प्रदेश नाहीये, परंतु रवी भाऊ बैल असल्यामुळे बैल शेती पटपट तो उरकून घेतो. आणि पहिल्यांदा स्वीटकॉर्न झाली. स्वीटकॉर्न मध्ये काय आपल्याला उत्पन्न मिळालं? स्वीटकॉर्न मध्ये 25,000 रुपये झाले होते. 25,000? चारा पण आपला, वरून चारा आपला 10,000 चारा झाला. 4,000 म्हणजे 35,000 उत्पन्न झाले. हा, आणि कांद्यामध्ये कांद्याचे झाले तरी साधारण 6 लाख रुपये. 6 लाख रुपये कांद्याचे. आणि आता ज्वारीचं हा पण समजा 3-4 बोध याच्यात भरतील म्हणजे एकदा ना भरू दे, पण अंदाज तर आपण करू शकतो ना. 4 बोध भरते. हा, 4 बोध म्हणजे 4×16,000 चारा झाला ना. बरोबर आहे ना. 16,000 चारा झाला म्हणजे टोटल तुम्ही 16 तुम्ही विचार करा, 35 ऍड केला तर आपल्या लक्षात येईल खर्च वाचा कसे. पण आपल्याला 31-41 शिल्लक राहते. हो ना. पहा बरं, बिघ्यामध्ये बाकीचं उत्पन्न तर म्हणजे शेती परवडत नाही. ही जी शेतकऱ्यांची भावना आहे ती तर तुम्ही उधळून लावली. अतिशय कमी भाव होती. शेती परवडते असं नाही, पण मग शेतीला कसं स्वतः मेहनत केली पाहिजे तर परवडते. मजूर बाई शेती परवडत नाही. बरोबर. पण आज बाई बांधव आली म्हणजे तुमची 250-300 रुपये रोज घेऊन जाते. बरोबर. 11 येणार, 6 सुट्टी घेणार, मध्ये जेवणाचा टायमिंग असं स्वतःच लढतात सकाळपासून. बरोबर. मी आता बघितलंय मित्रांनो, त्यांचा गोठा तुम्ही बघू शकता. अतिशय साधारण कमी खर्चामध्ये त्यांनी बनवलेला आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला खूपच खर्च करायची गरज नाही. या ठिकाणी त्यांनी अतिशय कमी खर्चामध्ये असलेल्या घरच्या साहित्यातून हा उभा केलाय. आणि तुम्ही बघू शकता गव्हाणी पण त्यांनी टाकलेला आहे हळूहळू. तर या ठिकाणी वासरू आहे त्याचं. आणि इथं हे कुट्टी मशीन आहे.
तर म्हणजे असं काही नाही की खूप खर्च करायची गरज आहे. साधारण किती खर्च आला हे बनवायला? काय मजुरी दिलेली फक्त सुताराला फक्त. हा ना, 400-500 रुपये मजुरी. अतिशय कमी खर्चामध्ये पावर खूप म्हणजे बरेच तरुण फक्त विचार करण्यातच वेळ घालवतात. अवघडच्या साहित्यातून उभा राहू शकतो. बरोबर ना रवी दादा? आता हे समोर इथं चाराचा स्टॉक करून ठेवलाय मस्त लिंबाच्या झाडाखाली. काय काय चारा जरा सांगता का? घरचाच आहे का काय? हा सगळ्या शिटकॉन मार शिटकॉन पावसाळ्यामध्ये शिटकॉन मका केली होती का? नाही आता हिवाळ्याला केली होती. आता हिवाळ्यात. मित्रांनो, हे आहे रविभाऊंचं पशुधन. यामध्ये दोन गाई आणि दोन बैल आहे. अतिशय सुटसुटीतपणे त्यांना गव्हाण आहे आणि सुंदररित्या त्यांनी हा चारा मुर्गा जवळजवळ 9 टन चारा त्यांनी त्या ठिकाणी साठवून ठेवलेला आहे. तसंच या चाऱ्याची जी कुट्टी आहे या मशीनद्वारे केली जाते आणि स्वतःच ते कुट्टी करून मुर्गासुद्धा निर्मिती ते स्वतःच करतात. म्हणजे तो ते सुद्धा 2 रुपये वाचवतात. दादा हे मशीन पण तुम्ही घेतलं? कितीला घेतलंय? 17,000 घेतलं. नवीन वर्षाच्या शुभदिनावर शेतकरी आपलं शेत नांगरतो. पहिली ती पद्धत होती की शेतामध्ये 4 तास तरी नववर्षाच्या निमित्ताने तो घालायचा आणि ही पद्धत आमच्या मित्र रवी उगले पाटील यांनी चालू ठेवलेली आहे. सुंदर असे त्यांचे बैल आहे. खूपच सुंदर. आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रवी भाऊ तुमचे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आजही या ठिकाणी बैलांची शेती करताय. अभिमानस्पद आहे. बघा कसे दोन्ही खिल्लारी बैल आहे त्यांचे. अतिशय सुंदररित्या त्यांचा नांगर चाललाय आणि एकटा हँडल करतोय. एकटा किती? जवळपास हे 12 बिघे आणि 2 बिघे म्हणजे 14 बिघे शेती एकटा व्यक्तीशी हँडल करतोय. वडील त्यांना मदत करताय. सौ पण आहे पण एवढं सगळं मॅनेज करून अतिशय खुशीत आहे. तर बघा शेतीला जोडधंदा पण त्यांच्याकडे आहे. तर रवी भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल. हो धन्यवाद. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. बळीराजाला हे वर्ष सुखसमृद्धीचं जावं हेच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. थँक्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा माइंड एन विलेज. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.